घरात महिला आपल्या घर खर्चातून पैशांची बचत करत आपल्या पर्स किंवा एखाद्या डब्यात रक्कम ठेवत असतात, परंतु पर्स घेऊन बाजारात गेले किंवा घरातून देखील रक्कम गहाळ होण्याची भीती असते, तसेच चोरी जाण्याची भीती असते। मात्र आता महिलांची ही चिंता दूर होणार असून कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेने हर घर QR कोड महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे महिलांना सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे। त्याचबरोबर बचत खात्यामधील रकमेवर 7% व्याज देखील मिळणार आहे आणि या ऑनलाईन प्रक्रियेसाठी समताचे कर्मचारी खातेदारांना मोफत प्रशिक्षण देखील देणार आहे। समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे हे नेहमीच समता पतसंस्थेच्या माध्यमातून नवनवीन योजना राबवित असतात। यापूर्वी देखील मंदिरात डिजिटल दानपेटीचा यशस्वी प्रयोग केला आहे। त्याच पद्धतीने या प्रजासत्ताक दिनानिमित्त खास महिलांसाठी हर घर QR कोड ही योजना सुरू करण्यात आली असून विशेष म्हणजे या योजनेच्या शुभारंभाचा मान देखील महिलांनाच देण्यात आला असून सौ श्वेता आजमेरे, डॉक्टर सौ वैशाली फुलसुंदर, माजी नगरसेविका सौ दीपा गिरमे, जिजाताई कापे, अनिता सरोदे यांच्या हस्ते या योजनेचे शुभारंभ करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सौ शोभा दरक, ज्योत्सना पटेल, चित्रा शिरोडे, सीमा रावरिया आदी उपस्थित होते। तसेच शहरातील निवारा भागात कांतीलाल जोशी यांच्या वतीने महादेव मंदिर व हनुमान मंदिर येथे पत्र्याचे शेड उभारण्यात येत असून याचे भूमिपूजन आज 26 जानेवारी रोजी समता पतसंस्थेचे संचालक कांतीलाल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार आशुतोष काळे हे उपस्थित होते। यावेळी महादेव मंदिरासमोर कोयटे प्राथमिक विद्यालयाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी आमदार आशुतोष काळे हे उपस्थित होते। यावेळी काका कोयटे यांच्या पायाला दुखापत झालेली असताना देखील त्यांनी व्हीलचेअरवर बसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समता पतसंस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, कांतीलाल जोशी, संदीप कोयटे, स्वाती कोयटे आदींसह निवारा भागातील नागरिक उपस्थित होते। यावेळी काका कोयटे आणि महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हर घर QR कोड ही संकल्पना अशी आहे की सर्व जगापेक्षा भारतामध्ये UPI माध्यमातून बँकिंग व्यवहार वाढत आहे। दरवर्षी जवळपास 24 कोटी व्यवहार जगातले सगळ्यात जास्त व्यवहार भारतात होतात। त्याच्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत बँकिंग सुविधा गेली पाहिजे। आणि आपण आता बघतो प्रत्येक दुकानामध्ये QR कोड लागलेले असतात आणि दुकानदाराची खरेदी किंवा विक्री ही QR कोडच्या माध्यमातून होते। मग अशाच प्रकारची सवय महिलांनासुद्धा लागली पाहिजे। त्या उद्देशानं प्रत्येक महिलेच्या घरामध्ये सुद्धा QR कोड असला पाहिजे या संकल्पनेतून घर घर QR कोड किंवा हर घर QR कोड ही संकल्पना समता पतसंस्थेच्या माध्यमातून आज त्याची प्रायोगिक तत्वावर सुरुवात कोपरगाव शहरातल्या निवारा हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही केलेली आहे। आणि आमची कल्पना आहे की कोपरगाव शहरातल्या प्रत्येक घरामध्ये QR कोड असला पाहिजे। प्रत्येक घरामधला पती ज्यावेळेस पत्नीला घर खर्चाचा करता पैसे देतो ते त्या पतीनं QR कोडच्या माध्यमातून द्यावेत आणि महिलांनीसुद्धा पतीने दिल घर खर्चाकरता दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून जे पैसे जमा होतात त्या पत्नीच्या अकाउंटमध्ये ती खरेदीसुद्धा प्रत्येक महिलेनं त्या QR कोडच्या माध्यमातून करावी ही याच्या पाठीमागं संकल्पना आहे। पती ज्यावेळेस पत्नीला घर खर्चाकरता पैसे देतात महिला ते पैसे स्वतःच्या पर्समध्ये ठेवतात, गावभर पर्स घेऊन फिरतात, त्या पर्स चोरीला जाण्याचे प्रकार घडतात। घरात जरी पैसे ठेवले तरी कुठेतरी डब्यात ठेवतात, देवऱ्यात ठेवतात, ते सुद्धा चोरी जाण्याचे प्रकार जे घडतात ते घडू नये याकरता ते समताच्या QR कोडमध्ये ते जमा व्हावेत आणि त्या QR कोडच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशावर समता पतसंस्था 7% व्याजसुद्धा देणार आहे। तेव्हा सर्व विशेषतः महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्व महिला वर्गाला करतो। सर्वप्रथम तर निवारा भागातील सर्व रहिवाशांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा। आज समता पतसंस्थेने 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेला QR कोड उद्घाटन सोहळा हा खरं तर प्रशंसनीय उपक्रम आहे। भारतात सर्वप्रथम आपल्या कोपरगाव शहरातच हा उपक्रम चालू होतो याच्याबद्दल कोपरगावकर या नात्याने मला सार्थ अभिमान आहे। आणि QR कोड म्हणजे आपले पैसे सुरक्षितरित्या आपल्या बँकेतच आणि जेव्हा हव्या त्या वेळेला हव्या त्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग करू शकतो
आणि राहिलेल्या रकमेवर सप्ता पतसंस्था आपल्याला 7% व्याजदरही देत आहे। त्याच्यामुळे आपली रक्कम दिवसेंदिवस वाढणार पण आहे आणि कधीही आपण आपली रक्कम काढू शकतो किंवा आपल्याला काही हे झालं तर आपण मोबाईल बँकिंगच्या मार्फत QR कोडच्या मार्फत काही खरेदी करू शकतो। हा खरं तर खूपच छान उपक्रम काकाजी कोटे यांनी प्रथम निवारा भागात सुरू केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा। असे पूर्वी घरात एक आजी किंवा शेजारची बायकांना सुनांना काटकसर शिकवत होती, बाई 1 रुपया मिळला तर 4 आणे मागे टाक, तुझ्या भविष्यात उपयोगाला येईल। तसं आता हे आपल्याला समता काका आणि सगळे समताचे डायरेक्टर वगैरे आपल्याला हे शिकवत आहे। आता आपण जर स्लिप लिहून पैसे काढले तर 4000 काढतो, 2000 काढतो, ते लगेच खर्च होत राहतात। पण आता जे मोबाईलवर काकांनी केलंय हे आपण लिमिटेडच दुकानात काही खरेदी करू वगैरे तेवढे पैसे देऊ ना, म्हणजे पूर्वीच्या आधी जे शिकवत होत्या ते आता आपल्याला हे सगळे समता एवढं छान शिकवते। आणि काका अजून काय काय नवीन उपक्रम काढताय ह्याची फक्त वाटच पाहत बसायची आपण, कि ते आलंच आपल्या समोर एवढं लक्षात ठेवा, ते बरोबर आपल्या समोर येणारच म्हणजे। आणि नवीन सुविधा आणि काकांचं परत एक धन्यवाद, काका एवढ्या संकटातून आपल्या समोर छान आहे तो आपल्याला खूप द्विगुणित आनंद आहे। आणि अजून आता पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत नवीन काहीतरी आपल्या पुढे येत आहे एवढं लक्षात ठेवा।